आता आपण शब्दांचा एक वेगळा खेळ खेळूया शब्द तोच पण अर्थ मात्र वेगळा अशी भाषेची गंमत तुम्हाला माहीत असेलच तुम्ही स्वतः असे शब्द वापरत असाल सगळ्या भाषेत असे शब्द असतात चला तर मराठीतले असे काही शब्द आणि त्यांचा उपयोग बघूया हार फुलांचा हार आज गुलाबाच्या ताज्या फुलांचा हार केला आहे हार हार होणे पराभव होणे पानिपतच्या युद्धात मराठ्यांना हार पत्करावी लागली कळ एखाद्याची काढलेली कुरापत समीर सारखी खोडी काढतो आणि कळ लावत असतो बटण संध्याकाळ झाली जरा ती दिव्याची दाबा आणि प्रकाश येऊ हो दे वात वारा वात मंद वाहतो तरु पाने डोलती वात म्हणजे देवाच्या पुढे निरांजनात तेवणारी कापसाची वळी निरांजनात दोन वाती लावाव्यात वात येणे कटकट वाटणे किंवा त्रास होणे सारखं पाण्यात खेळून कपडे भिजतायत पोरांचे मला उगाच कपडे धुण्याचा वात शरीरातील दोष वात पित्त कफ हे तीन दोष शरीरातील मुख्य कार्यकारी तत्वे असतात नाव व्यक्ती किंवा वस्तूचे नाव माझ्या काकांचे नाव पुरुषोत्तमच होते होडी त्या छोट्याशा नावेतून आम्ही नदी पार केली धडा पुस्तकातला धडा आज सगळ्यांनी पाचव्या धड्याखालचे प्रश्न सोडवायचे आहेत धडा शिकवणे त्या दंगेखोर मुलांना आज चांगला धडा शिकवला काळ वर्तमान काळ भूतकाळ व भविष्यकाळ भूतकाळातल्या गोष्टी भविष्य काळात उपयोगी पडतातच असे नाही काळचा दुसरा अर्थ मृत्यू काळ आला होता पण वेळ आली नव्हती म्हणूनच तर अपघात होऊनही खरचटलं सुद्धा नाही त्याला फळ खाण्याचे फळ सौमित्र म्हणाला मला फळांमध्ये चिकू खूप आवडतो फळ म्हणजे आपण काम केलेल्या यशाची पावती गीतेत सांगितले आहे काम करीत रहा फळाची अपेक्षा करू नका म्हणून मी मनापासून काम केले पण त्याचा फायदा तोटा याचा विचार केला नाही टीप कपडे शिवताना घालायची टीप कपडे शिवताना बारीक टीप घालावी म्हणजे कपडे फाटत नाहीत टीप म्हणजे माहिती स्वयंपाक करताना तिखट मीठ किती घालायचे याची काकूंनी चांगली टीप दिली कर कर म्हणजे हात तुझ्या करी हे सुंदर कंकण कर म्हणजे टॅक्स या वर्षी कर भरण्याची अंतिम तारीख 31 ऑक्टोबर आहे कर म्हणजे कृती कर नाही त्याला डर कशाला सार सार म्हणजे आमटी काल तू सार भात केला होतास तो मला फार आवडला सार म्हणजे सारांश किंवा थोडक्यात महत्वाचे असेही होऊ शकते प्रत्येक कथेच्या शेवटी त्याचे सार दिलेले असते पाव पाव म्हणजे ब्रेड आम्ही सकाळी न्याहारीला पाव खातो पाव म्हणजे एखाद्या गोष्टीचा चौथा समान भाग या जमिनीचा पाव भाग माझ्या बहिणीचा आहे प्रसन्न होणे देवा मला पाव बस एक वाहन शाळेची बस बरोबर नऊ वाजता येते एक शारीरिक कृती तू आता खाली बस डबा डबा याचा अर्थ होतो टिफिन किंवा काहीही खाण्याचे पदार्थ ठेवण्याची वस्तू आज आईने डब्यात मस्त शिरा दिला होता डबा म्हणजे विभाग किंवा कंपार्टमेंट आमच्या ऑफिसचा ग्रुप नेहमी लोकल ट्रेनचा तिसरा डबा पकडतो तर दुसरा अर्थ होईल आपण काय शिकलो सर्व भाषांमध्ये अनेक अर्थ असणारे पुष्कळ शब्द असतात शब्द तो लिहिण्याची किंवा उच्चारण्याची पद्धत तीच असली तरी अर्थ मात्र पूर्णपणे निराळे होतात त्याचे निरनिराळे अर्थ माहीत नसतील तर गोंधळ उडतो स्वाध्याय पुढील शब्दांचे वेगवेगळे अर्थ सांगून वाक्य लिहा पाट जलद तीर कट भाव मान दंड पार साथ